हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये आज आपण मस्त अशी खिचडी बनवणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, खिचडी बनवताना किंवा बनवल्यानंतर ती खायचं म्हटलं तर ती कडक लागते, मऊ लुसलुशीत अशी वाटत नाही. एकदम मऊ लुसलुशीत खिचडी बनवण्यासाठी आपण आज इथे एक साहित्य वापरणार आहोत, ज्यामुळे खिचडी गरम असताना किंवा नंतर खायचं म्हटलं तरी ती एकदम मऊ लुसलुशीत अशीच लागेल. तुम्हाला देखील असं वाटत असेल की तुमची बनवलेली खिचडी देखील एकदम मऊ लुसलुशीत अशी व्हावी, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक वाटीभर साबुदाणे मी रात्री भिजत ठेवले होते. साबुदाणे बुडून वर थोडंसं पाणी राहील एवढं पाणी ठेवलं होतं आणि सकाळपर्यंत हे छान असे भिजलेले आहेत, इथे पाहू शकतात. सकाळी खिचडी करायची असेल तर रात्री झोपताना जर आपण साबुदाणे भिजत घातले तर खूप छान असे भिजतात, किंवा कमीत कमी 2.5 ते 3 तास साबुदाणे व्यवस्थित भिजायला हवेत. आणि व्यवस्थित असे भिजलेले साबुदाणे असेल तर खिचडी देखील एकदम मऊ होते. बाकी सगळी तयारी झालेली आहे तर इथे खिचडी बनवायला सुरुवात करूया. एक पॅन गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकणार आहोत. तेलाचा जर वापर करायचा असेल तर तेलाचा देखील वापर करू शकता, पण तुपामध्ये खिचडी जी आहे ती खूप छान होते. तूप टाकल्याच्यानंतर गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे, त्यामुळे तूप जाळणार नाही. यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ताजी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. जिरं कढीपत्ता टाकणं टोटली ऑप्शनल आहे. बरेच जण उपवासाला कढीपत्ता जिरं खातात आणि बरेच जण खात देखील नाहीत, त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. आणि त्यानंतर एक मोठा बटाटा उकडून ठेवला होता, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि ते देखील तुपावर मस्त असे परतून घ्यायचे आहेत. आणि लगेचच इथं आपण चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहोत. इथे बटाटा परततानाच मीठ जर टाकलं तर बटाट्याची चव देखील खूप छान येते आणि बाकीचे साबुदाण्यांमध्ये देखील मीठ जे आहे ते खूप छान असं लागलं जातं. त्याच्यामुळे शक्यतो बटाटा परततानाच इथं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे बटाटा परतून घेताना गॅस जो आहे तो लो फ्लेमवर ठेवायचा आहे, त्यामुळे बटाटे छान असे परतले जातात. तुपाचं मस्त असं कोटिंग बटाट्यांना येतो आणि इथं मस्त असा खमंग असा तुपाचा सुगंध सुटलेला आहे. तर अजून 1 ते 3 मिनिट बटाटा आपण लो फ्लेमवरच परतून घेणार आहोत. बटाटे व्यवस्थित परतले गेलेले आहे, हलकासा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण हे भिजवलेले साबुदाणे जे आहेत ते ॲड करणार आहोत. तर आता हे हळूहळू सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथं पाहू शकता एकदम सुटसुटीत असे साबुदाणे आहेत. पाणी जर खूप जास्त झालं तर जास्त चिकटपणा येतो आणि एकदम कमी जर पाणी टाकलं तर खिचडी जी आहे ती एकदम ड्राय होते. तर पाण्याचं प्रमाण जे आहे भिजवताना योग्य असतं, खूप गरजेचं आहे. इथं पाहू शकता बटाट्यामुळे ही दिसायला खिचडी एकदम मस्त अशी दिसत आहे आणि एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे. हे सगळं मिक्स करून झालेलं आहे तर आपण इथे एक साहित्य ॲड करणार आहे, ज्यामुळे खिचडी आपली एकदम मऊ लुसलुशीत अशी होईल. तर त्यासाठी आपण ॲड करणार आहोत 2 चमचे दूध घालायचं आहे. खूप देखील नाही घालायचं आहे, नाही तर ती जास्त चिकट होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 चमचे याची क्वांटिटी साबुदाण्यांची किती आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण ठेवायचं आहे. इथं मी 2 चमचे दूध घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्याच्यानंतर आपण ही कढई जी आहे ती झाकणाने कवर करून घेणार आहोत. आतमध्ये छान अशी वाफ मुरली जाईल आणि साबुदाणे देखील छान असे शिजले जातात. 5 मिनटं लो फ्लेमवर आपण ही खिचडी शिजवून घेतलेली आहे. झाकण काढून चेक करूया तर इथे साबुदाण्यांचा जो कलर आहे तो देखील चेंज झालेला आहे आणि एकदम ट्रान्सपरंट असे दिसायला लागलेले आहे. तर आपण आता हे सगळे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट साधारणतः 3 चमचे जो आहे तुम्ही इथे टाकत आहे. जर तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असेल तर फोडणीमध्येच आपण अख्खे शेंगदाणे देखील टाकू शकता. ते देखील अख्खे शेंगदाणे यामध्ये खायला खूप छान लागतात. शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्यानंतर खिचडी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथे एकदम साबुदाणे जे आहेत ते असे ट्रान्सपरंट दिसायला लागलेले आहेत, म्हणजे खिचडी जी आहे ती आपली शिजत आलेली आहे, एकदम मऊ अशी झालेली आहे, कुठेही चिकटपणा दिसत नाही आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 मिनटासाठी झाकण लावून पुन्हा हे शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट देखील व्यवस्थित असा आतमध्ये शिजला जातो. थोडीशी वाफ मुरली म्हणजे खिचडी अजून छान होते. इथे पाहू शकता एकदम सुटसुटीत अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे. जिरा आणि कढीपत्त्यामुळे या खिचडीला एक वेगळीच आणि छान अशी टेस्ट येते. त्याचबरोबर उपवासाला तुम्हाला ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची असेल तर तेही तुम्ही टाकू शकता.
आणि ही खिचडी जर खायचं म्हटलं तर गरम गरम अशीच खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा लिंबू टाकून खाऊ शकता, तर चवीला छानच लागेल आणि सर्वांना नक्की आवडेल. वर्षभरामध्ये भरपूर उपवास असतात, आठवड्याचे असतात, महिन्याचे असतात, चतुर्थी अंगारकी असते, नवरात्री असते, श्रावण महिन्यातले असतात, एकादशी. तर कुठल्याही एका उपवासाच्या वेळी या पद्धतीची ही खिचडी करून पहा, सर्वांना नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.